हेलो, हाँ बुजुर्ग साहेब हाँ बोला। का नहीं देश माने तुम बोलते हो ये तुम सोम अलगे टाइम बुजुर्ग देश सोम टाइम देश में जो तुम सब उद्या सताओ गए। हेलो, बर्मा सकल तो त्याच्यासाठी आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने असं निवेदन मराठा तुम्हाला कामच्या समाजाच्या वतीनं गावच्या बांधव तुम्ही येऊ नका बस एवढी साथ जोडून विनंती। ठीक आहे, बघू उद्या काय करायचं ते। कोणी मी म्हटलं साहेब मला। ऐका ना, वातावरण खराब होऊन जाईल साहेब। सगळे बर शेतकऱ्यांची विनंती आहे का गावच्या वतीनं तुम्ही येऊ नये। बर अच्छा, बर काहीच करू सात बारा तो आमच्या वैयक्तिक बापाचा आहे साहेब। बर ठीक आहे ठीक। हो, एवढं तुम्हाला व्हिडिओ पाठवली तेवढं बघून घ्या। आज जोडून विनंती उद्या येऊ नका गावात। असं आहे की जर मला कोणी म्हटलं की या तर मी जाईन, नाही 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 म्हटलं तर पाहू कोणी विचारून म्हणत नाही, आमच्या आमच्या तुम्हाला। सगळ्या गावचा ठराव असा आहे का कोणालाही गावात एक येऊन मी यायचं चार नाही। लोक म्हणजे काय ठरवतो का रे? आणि आपण बघतो की छगन भुजबळांना आता ठिकठिकाणी येण्यास विरोध केला जातोय। एका गावकऱ्याने त्यांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलेलं की आमच्या गावातल्या सगळ्या गावकऱ्यांनी निर्णय घेतला, शेतकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की कृपया आपण आमच्या शेतीच्या बांधावर येऊ नये अशी विनंती आम्ही करतोय असं त्यांनी म्हणलेलं आहे। आणि आता ही जी दृश्य आपण बघतोय, ठिकठिकाणी छगन भुजबळांना विरोध केला जातोय। आज छगन भुजबळ त्यांच्या येवला या आणि जी ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतकडे आलेली आहे त्याची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही। जी क्लिप ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते ती आम्ही आपल्याला दाखवली आहे पण ऐकवली आहे, पण त्याची पुष्टी आम्ही करत नाही। पाहणी दौरा जो भुजबळ साहेबांनी आयोजित केला असून तो दौरा आमच्या गावापर्यंत त्यांनी येऊ नये अशी मी आपणा सर्व गावाच्या वतीने त्यांना विनंती करतो। कारण आम्ही गुण्यागोविंदांना नांदणारी माणसं आणि आमची ॲलर्जी असलेली तुम्ही नेते, जर तुम्हाला मराठा म्हणून जर आमची ॲलर्जी असेल तर आमच्या बांधावरती तुम्ही येण्याचा तुम्हाला कुठला अधिकार नाही। तुम्ही मागे बोलले होते की हा सात बारा का तुमच्या बापाचा आहे का, तर खरोखर हा सात बारा आमच्या बापाचा आहे। आमची स्वतःची इच्छा नसताना बी आमच्या गावात शांततेचं वातावरण आहे, नुकसान झालेली ती आम्ही भरून काढू, पण भुजबळ साहेबांनी या दौऱ्यामध्ये येऊन आमच्या गावचं जे वातावरण आहे हे दूषित करू नये। खरंच आमचा जर कळवळा असेल तर त्यांनी शासन दरबारी जो त्यांचा काही असेल निधी तो जास्तीत जास्त वाढवून द्यावा। इथं येऊन काय आमचे समजा काही ते नुकसान भरपाई थोडीच वाढणार आहे।